कॉन्ग्रेचुलेशन एंड ऑल द बॉयज फॉर युअर नेक्स्ट टीम नेक्स्ट मैच. जाऊ अपने एकदा कॉमेडी बॉक्सच्या दिशेने सुरुवात करूया पुढच्या सामन्याची. धन्यवाद. मैच स्टार्ट. फुल टॉस बॉल क्रॉस बैटेड स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहे काऊ कॉर्नरला. बॉल वर पोहोचतोय तोपर्यंत पूर्ण केली जाते एक धाव. आजच्या दिवसातला हा शेवटचा सामना आपण पाहत आहोत. आपण पाहताय स्वर्गीय शिवाजी दादा शेलार स्मृती चषक 2022 एक दर्जेदार टूर्नामेंट. नितीन बर्डे यांच्याकडून बक्षीस आलेलं आहे विकेट हॅट्रिकसाठी 1,100 रुपयांचं बक्षीस. 1,100 रुपयांचं बक्षीस 1,100 रुपयांचं बक्षीस विकेट हॅट्रिकसाठी लावलं गेलेलं आहे. प्रोत्साहन देतात सर्व मान्यवर सर्व मार्गदर्शक सर्व हितचिंतक. चांगला बॉल फॉलोअर लेनचा हलक्या हाताने बॉलला ड्राईव्ह केलाय. मिड ऑफला क्षेत्ररक्षक नव्हता त्याच संधीचा फायदा उचलताना एक धाव पूर्ण केली. आणि आता धावफलकार तुम्हाला पाहायला मिळत आहेत त्या दोन धावा. दिवा या संघाच्या वतीनं बॅटिंग स्टार्ट केली जाते. खऱ्या अर्थाने माणेरे संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडलं होतं. संध्याकाळच्या सत्रामध्ये निर्णय खूप महत्त्वाचा असतो जेव्हा तुम्ही सामने खेळत असता आणि या ठिकाणी क्षेत्ररक्षणाचा निर्णय माणेरे संघाने घेतला. दिवा संघाचं बॅटिंग युनिक स्ट्रॉंग आहे. या अगोदर तुम्ही त्यांची बॅटिंग पाहिली त्याचमुळे मला त्यांचा कदाचित तो फायदा होऊ शकेल. लेट सी या पहिल्या डावात नक्कीच कळणार आहे. बॅकफुटला जाऊन बॉलला पंच केला क्षेत्ररक्षक. एक्स्ट्रा कव्हरला बॉलला थ्रो करतो तोपर्यंत वेगानं ती धाव पूर्ण केलेली आहे. चपळता खूप तुम्हाला पाहायला मिळते. सिंगल कम्प्लीट केले. धावसंख्या जाऊन पोचते 3 या आकड्यावर. चांगलं क्रिकेट कल्याण डोंबिवली परिसरामध्ये पाहायला मिळते. कारण जितकी आयोजक आपण आहेत त्या आयोजकांनी मात्र विशेष भर दिला चांगल्या क्रिकेटसाठी. आणि का चांगल्या क्रिकेटसाठी जे हवंय ते सर्व मिळते. मातीची खेळपट्टी एक प्रशस्त असं व्यासपीठ एक चांगली आउटफील्ड आणि प्रेक्षकांची संख्या देखील या स्पर्धेला एका वेगळ्या उंचीवर नेऊन पोहोचवते. फुलोरेनचा बॉल बॉटमहँडचा वापर करून बॉलला टर्न केलाय. मिड विकेट काऊ कॉर्नर झोन मध्ये एका धावेला दोन धावांमध्ये बदलचा डेंजर एंडला फलंदाज आहे. पण वेगानं ती धाव पूर्ण केलेली आहे. बघा हे रिस्क घेणं गरजेचं आहे कारण संध्याकाळच्या सत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल होत नाही तुम्हाला सर्वांना ठाऊक आहे. त्याचमुळे चौकार षटकारांवर भर न देता सिंगल डबलवर भर दिला गेलेला आहे जेणेकरून विकेट वाचून एक चांगला खेळ सावधान राहो सतर्क राहो या तत्वावर खेळतोय दिवा हा संघ. बॉलिंग युनिट स्ट्रॉंग असूनही संकेत आणि सुमित या दोन्ही फलंदाजांना सूर गवसलाय पण काही काळासाठी ते थांबलेत. धावसंख्या 5. ऑन साईडला खूप चांगला स्लॉगचा फटका पाहायला मिळालाय आणि बॉल जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषा पार. मिळतील धावा 4. BJP चौकार. म्हणतात ना की वाट लावण्यासाठी वाट पाहणं गरजेचं आहे. पहिल्या 4 बॉलपर्यंत वाट पाहिली आणि त्यानंतर मात्र खूप चांगला पवित्रा घेत ऑन साईडला स्लॉग करताना या 4 धावा कव्हर केलेल्या आहेत आणि धावसंख्या झाली दिवा या संघाची बिनबाद 9 धावा. असेल हा शेवटचा बॉल पहिल्या पॉवरप्लेच्या षटकाचा. बॉलर तयार ऋषी भोईर. पुन्हा एकदा ऑन साईडला तसाच पवित्रा घेतला गेला. बॉटमेंटचा वापर करून बॉलला हवा हवेत खेळलंय आणि पाठवलंय पुन्हा त्याच झोनमध्ये त्याचा आवडता स्ट्रोक पाठवलाय. बॉलला स्क्वेअर लेग सीमा रेषा पार. बॅक टू बॅक दुसरा BJP चौकार. त्याचमुळे आपण लगेच बॉलर तयार ठेवायचा कारण दोन्ही एंडने खेळण्याची संधी तुम्हाला संध्याकाळच्या सत्रात मिळते. कमी वेळ असताना ही देखील वेगळी गोष्ट. आणि दुसऱ्या डबामध्ये तुम्हालाच फलंदाजी करायची आहे माणेरे त्याचमुळे आम्ही तुमचा वेळ वाचवतोय असं सांगण्यात थोडंसं वेगळं पण मला वाटत नाही आहे कारण दोन्ही संघाला एक पूरक वेळ मिळावा चांगलं क्रिकेट खेळता यावं त्यासाठी आयोजक प्रयत्नशील राहिले सकाळपासून आम्ही पाहतोय. एक दर्जेदार नियोजन आहे मॅनपॉवर आहे या संघाकडे आणि मॅनपॉवर खूप चांगली वापरली जाते. प्रत्येक गोष्टीवर लक्ष आयोजकांचं आहे. चांगलं क्रिकेट प्रेक्षकांना पाहता यावं आणि खेळाडूंना खेळता यावं त्यासाठी जे हवंय ते सर्व काही तुम्हाला पाहायला मिळते या स्पर्धेमध्ये स्वर्गीय शिवाजी दादा शेलार स्मृती चषकामध्ये. नवीन बॉलर बॉलिंग टॅकवर तुम्हाला पाहायला मिळेल विकी. धावसंख्या झाले एका षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 13. विकी जोशी बॉलिंग ट्रॅकवर असणार आहे. थर्टीयर सर्कलचं बंधन अजूनही आहे. 2 क्षेत्ररक्षक थर्टीयर सर्कलच्या बाहेर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. एक आहे लॉंग ऑनला आणि एक आहे डीप मिड विकेटला. डावखुरा फलंदाज सुमित ऑन स्ट्राईक ज्याच्या नावावर आतापर्यंत फक्त 2 धावा लावल्या गेलेल्या आहेत.
ऑन साइड ला स्विंग करताना बॉलला हवेत खेळलाय, आकाशातील तारांना तोडणारा हा गगनचुंबी बीजेपी षटकार। आणि सुनील पर्डे यांनी आता बक्षिसाची रक्कम वाढवलेली आहे, विकेट हॅट्रिकसाठी 2200 रुपये मिळतील त्या गोलंदाजाला जो विकेट हॅट्रिक घेईल। काय जबरदस्त नेत्रदीपक फटका खेळलाय, खूप चांगला फॉलो थ्रू आणि बॉलवरची नजर आणि योग्य ते वेळी बॉलला फोर्स देणं आणि त्याचमुळे मात्र हा नेत्रदीपक फटका खेळला गेलाय। सुमितच्या बॅटमधून धावसंख्या बिनबाद 19 झाले, आता धावांना वेग येतोय आणि धावांचा वेग मात्र असाच अखंडपणे वाढत राहिला तर पुन्हा एकदा दिवा संघ 60 पलीकडे जाऊ शकेल आणि कदाचित दुसऱ्या डावामध्ये थोडीशी अडचण होऊ शकेल माडेलीला। विकेटच्या शोधामध्ये विकी बॉलिंग मार्कवर तयार, हवेत आहे बॉल, यावेळेस क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, जजमेंट घेतोय, अंदाज घेतोय, बॉल खाली येतोय आणि जजमेंट चुकतोय। दोन क्षेत्ररक्षक आउटफील्ड मध्ये असूनही फायदा होत नाही माणेरे संघाचा, त्याचमुळे क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी सुधारणा करावी लागणार आहेत। या मित्रात एकूण 2 धावा, धावसंख्या पोचते ती म्हणजेच 21 या आकड्यावर। ऑपॉर्च्युनिटी नेव्हर कम्स अगेन अँड अगेन, तुम्हाला वारंवार ऑपॉर्च्युनिटी मिळणार नाही पण जी मिळते त्यावर मात्र तुम्हाला कामगिरी करावी लागेल आपल्या संघासाठी, कारण तुमच्या खेळावर तुमच्या संघाचं भवितव्य आहे। आणि या ठिकाणी एक कॅच मिस झाले, पाहूया आता धुमाकूळ घालेल का यानंतर सुमित। थोडासा नाराज असेल, निराश असेल विकी, कारण सफलता मिळण्याच्या मार्गावरच होती पण मात्र हुलकावणी देऊन निघून गेली। धावसंख्या 21, बॉलर तयार, विकी स्ट्रोकसाठी जागा बनवली, रूम क्रिएट केला, स्क्वेअर ऑफ द विकेट कट करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला, बॉलचा वेग मोजता आला नाही या फलंदाजाला, त्याचमुळे जातो ह्या डॉट बॉल। खूप चांगलं पुनरागमन विकीचा पाहायला मिळतं, बघा खूप जास्त लांब निघून गेले होते हा स्ट्रोक खेळताना आणि त्याचमुळे बॉलच्या वेगावर नियंत्रण बनवू शकले नाहीये, जातोय डॉट बॉल। धावसंख्या बिनबाद 21, चांगली सुरुवात दिवाची, पुन्हा एकदा स्ट्रोकसाठी जागा बनवली, इनफील्डला क्लिअर करत बॉलला पाठवलंय, पॉईंट सीमारेषेच्या दिशेनं क्षेत्ररक्षक बॉलला चेस करतोय, पाठलाग पूर्ण होतोय, दरम्यान 2 धावांना 3 धावांमध्ये बदलण्याचा प्रयत्न सुद्धा यशस्वी होतोय। चांगली रनिंग बिटवीन द विकेट या दोन फलंदाजांची पाहायला मिळाले, संकेत आणि सुमित या दोन फलंदाजांची भागीदारी 24 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे। चांगली सुरुवात जी अपेक्षित होती दिवा संघाला नाणेफेक हरल्यानंतर, खऱ्या अर्थाने नाणेफेक हरल्यानंतर जो निर्णय येईल तो देखील मान्य करता यायला हवं आणि दिवा संघाने तो फलंदाजीचा निर्णय मान्य केला आणि आतापर्यंत या दोन फलंदाजांनी 24 धावा धावपळीवर लावल्यात, 10 बॉल्समध्ये 24 बनल्यात, खूप चांगला स्ट्राईक रेट या दोघांचा, संकेतचा जवळपास 350 स्ट्राईक रेट आहे आणि सुमित हा देखील 200 जास्त स्ट्राईक रेटने खेळतोय। आणि आयडियल विचार केला टेनिस बॉल विश्वामध्ये तुम्हाला 200 जास्त स्ट्राईक रेटने खेळावं लागेल जर चांगल्या पोझिशनमध्ये स्वतःच्या संघाला घेऊन जायचं असेल पहिल्या डावामध्ये। धावसंख्या 24, ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न, बॅटचा टो कनेक्ट होऊन बॉल जाईल बॅकवर्ड्स वेल एक झोनमध्ये, दरम्यान मिळते एक धाव। आगळे वेगळे फटके आता मात्र प्रत्येक फलंदाजांनी विकसित केलेले आहेत, पुस्तकी फटक्यांवर जोर तर असतोच पण अधूनमधून थोडे वेगळे फटके देखील त्यांना खेचावे लागतात, कारण आता यूट्यूबचा जमाना आहे, जितका आगळा वेगळा फटका तितकी तुमची क्लिप व्हायरल होऊ शकते आणि त्याच शोधामध्ये कित्येक फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतात वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये। धावसंख्या 25 झाले, शेवटचा बॉल असेल सेकंड ओव्हरमधला, बॉलर तयार, विकी ऑन साइड ला पुन्हा एकदा बॉलला उडवलंय सीमा रेषेच्या पार, फटक्यामध्ये आहे वजन, धावा मिळतील अर्धा डझन, दमदार बीजेपी षटकार। ब्रेक मध्ये वेळ नकोय, आपल्याला नवीन बॉलर लगेच पाठवून द्यायचंय, बघा 8:45 झाले, ड्रिंक्स ब्रेक सुद्धा नसेल ही सूचना आम्ही सामना सुरू होण्याच्या अगोदरच केलेली आहे, फलंदाज साठी ती तरतूद असेल कारण थोडंसं त्यांना देखील एनर्जी हवी आहे, पण मात्र गरज असेल तरच तुम्ही पाण्याची मागणी करा जेणेकरून दुसरा डाव देखील खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला पूर्ण करता येणार आहेत। 2 षटकांचा खेळ संपतो, दिवासंघाची धावसंख्या बिनबाद 31 आणि त्यामध्ये संकेतचं 12 धावांचं योगदान आहे आणि सुमितचं 19 धावांचं योगदान आहे। सुरुवात दमदार असरदार राहिलेली आहे आणि आता अजूनही 18 बॉलचा काही शिल्लक आहे। माणेरे संघाकडून नवीन बॉलर वापरला जातोय तिसऱ्या क्रमांकाच्या षटकासाठी, ऋषी भोईर, बघा साईड सीनच्या जवळ कोणीच उभं राहायचं नाहीये, जी दोन लहान मुले त्यांना देखील बाजूला करा, साईड सीनच्या जवळ कोणीच उभं राहू नका, थोडंसं डिस्ट्रॅक्शन होते कारण आपण थोडंसं आधुनिक क्रिकेट खेळतोय
आणि जसं आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रिकेटमध्ये ज्या ज्या तरतुदी असतात त्या त्या तरतुदी आयोजकांनी वापरलेल्या आहेत. ऋषी बॉलिंग मार्कवर चांगला बॉल फुलर लेनचा ऑन साईडला खेळलाय. क्षेत्ररक्षक लॉंगॉनचा पुढे येतोय, बॉलवर पोहोचतोय, तोपर्यंत एकच धाव पूर्ण करण्याची संधी मिळते. या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, प्रत्येक गोष्टीवर वेग देणं गरजेचं नाही, कधी कधी नियंत्रण देखील खूप महत्त्वाचं आहे आणि ते नियंत्रण आता फलंदाजाचं पाहायला मिळते संकेतचं. कारण संकेतला ठाऊक आहे की सुमितची बॅट तळपते आणि त्याचमुळे जास्तीत जास्त फायदा आपल्या संघाचा कधी होईल, सुमितचं स्ट्राईकवर असल्यामुळे फायदा होऊ शकतो हे गणित कुठेतरी बांधलं आहे मनामध्ये संकेतने. त्याचमुळे स्ट्राईक रोटेशन पॉलिसीवर तो भर देतोय आणि स्ट्राईकवर आणतोय आता सुमितला. धावसंख्या बिनबाद 32 झाले. बॉलिंग अटॅक थोडासा कमी पडतोय, कुठेतरी विकेटचा शोध घेणं गरजेचं आहे. विकेट नाही मिळालं तर डॉट बॉलचा शोध घेणं तर गरजेचं होऊन बसलंय मांडेरे संघासाठी. बॉलर तयार ऋषी, चांगला बॉल, क्लासिकल ड्राईव्ह, गॅप मध्ये बॉल जाईल, स्वीपर कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, सीमा रेषेच्या पार. स्वीपर कव्हर सीमारेषेच्या बाहेर पाठवला चार धावांसाठी. धावसंख्या झालेली आहे 36 धावा दिवा स्पोर्ट्स या संघाची. चांगलं क्रिकेट खेळलं जात आहे, जे अपेक्षित होतं दिवा संघाच्या कॅप्टनला तेच क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दिवा संघाचे हे दोन फलंदाज खेळतायत. ऋषी विकेटच्या शोधात, हवेत आहे बॉल, ऑपॉर्च्युनिटी मिळेल का, बॉल खाली, क्षेत्ररक्षक पोहोचतोय, येस ऑपॉर्च्युनिटी मिळाली आहे आणि आता पहिला धक्का बसतोय दिवा संघाला. बाद होतोय फलंदाज सुमित. बनवली हवेत खेळलेत पण डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक अवेलेबल होता त्यावर त्यांचं लक्ष लागलं नाही आणि त्याचमुळे जेलचीच्या स्वरूपात ते बाद झाले. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकावर येत आहेत दीपक भगत, ज्यांनी गेल्या सामन्यामध्ये जबरदस्त प्रदर्शन केलं होतं, 29 धावांचं योगदान त्यांनी दिलं होतं आणि त्याच कामगिरीचा आढावा घेताना तिसऱ्या क्रमांकावर वर्णी लागलेली आहे दीपक भगतची. ऑन स्ट्राईक तुम्हाला पाहायला मिळतील. धावसंख्या 1:36. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव केला जातोय. डेड बॉलचे खूण पंच करतायत मिस्टर रमेश म्हात्रे सर आणि स्ट्रायकर पंचाच्या भूमिकेत असतील मनोज गुप्ता सर. सकाळपासून चांगली काम अंपायरिंग SP पॅनलचे अंपायर करतायत. सुभाष पाटील सर असतील, उमेश खणे सर असतील. फोर्स दिलाय बॉलला पण एरियल रूट, डिस्टन्स कमी, बॉल जातोय लॉंग ऑन मध्ये, बॉल खाली, क्षेत्ररक्षक आणि आता मात्र एक फलंदाज बाद झाल्यानंतर दुसरा फलंदाज सुद्धा होतोय बाद. बसतोय दुसरा धक्का टीम दिवा. क्षेत्ररक्षकांसाठी करतोय की आपल्याला देखील जसा विकेट डाऊन होतोय मैदानाच्या आतमध्ये यायचंय. आता बॅक टू बॅक दोन विकेट्स डाऊन झाल्यात, पुढच्या बॉलवर जर विकेट आली तर कमिटी मेंबरच्या वतीनं 1000 रुपये बक्षीस लागू होईल गोलंदाजासाठी. मग ऋषीला याच कारणासाठी तिसऱ्या क्रमांकासाठी ठेवलं गेलं होतं आणि त्यांनी त्या क्रमांकावर येताना खूप चांगला ब्रेक थ्रू मिळवून दिलेला आहे. सन्माननीय साई शेलार दादा यांच्या वतीनं नेहमीच क्रिकेट खेळलं जाते, क्रिकेट खेळता खेळता ते आयोजक देखील उत्कृष्ट दर्जाचे आहेत, त्यातल्या त्यात व्यावसायिक संघाला देखील ते प्राधान्य देतात. म्हणजेच काय, क्रिकेटसाठी जसं त्यांच्या वडिलांनी शिवाजीदादांनी जी मेहनत घेतली होती तीच मेहनत आता साईदादा सुद्धा घेतात, ही गोष्ट जाणीवपूर्वक सांगावीशी वाटते. धन्यवाद साई सर, आपण देखील खूप चांगलं कार्य करतायत आणि भविष्यात देखील तुमचं कार्य असंच अखंडपणे होत राहू, क्रिकेटपटूंसाठी एक नवसंजीवनी मिळत राहो हीच इच्छा. बॉलर तयार, फुल टॉस बॉल, यष्टीरक्षक बीट होतोय पण मागे बॅकअप आहे, बॅकअप असल्यामुळे मात्र कुठेतरी ऑपॉर्च्युनिटी मिळते. या ठिकाणी तिसऱ्या पंचाची मागणी केलेली आहे धावाचीच साठी. आपण येणार आहोत वॉर रूम मध्ये आणि TV स्क्रीनवर पाहणार आहोत, चेक करणार आहोत फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाय की नाही पोहोचलाय. GTC फुल लेनचा बॉल होता, यष्टीरक्षकाला बीट कराय, बॉल मागे जातोय. आता बॉलिंग एंडला जेव्हा थ्रो आला होता तेव्हा पाहूया फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाय का, जेव्हा बॉलचं कनेक्शन स्टम्पशी झालंय आणि फलंदाज या ठिकाणी पंच निर्णय देतीलच. हा व्हाईट बॉल आहे, ओके, आणि फलंदाज बाद आहे.
काही एक गरज नव्हती कारण सर्व काही व्यवस्थित जुळलेलं असताना आता मात्र वारंवार विकेटची गरज असताना मात्र कुठलाच फलंदाज मैदानात तग धरत नाही. सुरुवात चांगली होती पण मध्यंतर थोडं बिकट दिवा संघासाठी. कम ऑन हंस ऑडिओ. सोंग खूप चांगल्या पद्धतीने हे गाणं आता दोन्ही संघांना थोडंसं ऊर्जा देऊन जाणार आहे. तीन गडी बाद 37 दिवा बॉलर तयार. खूप जसं शफल झालंय आणि शफल होऊन खेळण्याचा भुर्दंड बसलेला आहे आणि पायचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होत आहेत. म्हणजेच काय आता मात्र थोडीशी तारांबळ उडते टीम दिवाची. बसतोय हा चौथा धक्का. गरजेचं आहे आणि कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट विकसित क्रिकेट असल्या कारणाने एकमेकांना समजून घेत आहेत प्रत्येक संघ. सकाळपासून आमच्या तेच निदर्शनात आलेलं आहे. दिवसंघाची धावसंख्या झाले 4 गडी बाद 37 जावा. म्हणतात ना की वेळ बदलायला वेळ लागत नाहीये आणि कुठेतरी वेळ बदलते. टीम दिवाची सुरुवात चांगली झाली होती मध्यंतर थोडंसं बिकट. आता शेवट कुठला संघ आपल्या बाजूने करतोय ते पाहणं गरजेचं होऊन बसलंय. शेवटचा बॉल असेल या तिसऱ्या षटकातला. धावसंख्या 4 गडी बाद 37. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अनिकेत ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा तिन्ही स्टंप्स रोखून खेळण्याचा प्रयत्न फसलेला आहे. पायचीच्या स्वरूपात फलंदाज बाद झालेला आहे. बसेल हा पाचवा धक्का. टीम दिवा. डीजे हन्सला आम्ही थोडंसं थांबवतोय कारण हा शेवटचा सामना खूप महत्त्वाचा असल्या कारणाने आपण लगेच विनंती करतोय गोलंदाजांना चला लवकर बॉलिंग ट्रॅकवर या. 5 गडी बाद 37 धावा. जितू शेलर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत आणि देखील त्यांनी देखील पाहिलंय की अगदी डेड प्लम होता. तिन्ही स्टम्प्स अक्षरशः रोखल्या होत्या आणि पंचांसाठी सुपर डिसिजन होऊन बसलेलं आहे. खूप महत्त्वाचे आहेत. जाणीवपूर्वक तुम्ही जर या गोष्टी कराल तर पंचांच्या निर्देशन नक्कीच येणार आहे आणि त्यांनी मात्र अचूक असं लक्ष देताना अचूक निर्णय दिलेला आहे. 5 गडी बाद 37 जावा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर दिवा संघाची ही परिस्थिती आहे आणि अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. ही गोष्ट खूप जास्त सर्वांच्या ध्यानात येणारी आहे की एकही सामना षटकांच्या कपातीनंतर होणार नाही. सर्व सामने 5-5 षटकांचे होते. ही एक खूप चांगली संकल्पना पहिल्या वर्षापासून जोपासलेली आहे आयोजकांनी. स्वर्गीय शिवाजी दादा शेला स्मृती चषक प्रत्येक सामना 5 षटकांचाच होणार. क्या बात आहे. अगोदर ऑन साइडला खेळायचं होतं. शेवटच्या क्षणी मन बदललं. ग्लाइड करण्याचा प्रयत्न. आउटसाइड द ऑफ स्टम्प वाईड लाईन ओलांडणारा हा बॉल. मिळते वाईड बॉलची एक धाव बघा. खूप जास्त बाहेरून बॉल ट्रॅव्हल झाला. एक धाव वाढेल. धावसंख्या पोचते 5 गडी बाद 38 धावा. विकी अजूनही खातं खोललं नाही आहे. सूरज अजूनही खातं खोललं नाही आहे. आता म्हणजे फ्रेश बॅटर्स मैदानाच्या बाहेर आहेत. आता पाहूया अजूनही हे दोन फ्रेश बॅटर्स काय करतात आपल्या संघासाठी कारण यानंतर अजूनही टेल एंडर्स येणं बाकी आहे. बॉलिंग मार्गवर बॉलर तयार तेजस. पुन्हा एकदा ऑन दी टोज बॉलला कट करण्याचा प्रयत्न. बॅटचा फ्लो पूर्णपणे बॉलच्या रेंजमध्ये घेऊन कट करण्याचा हा प्रयत्न नक्कीच झाला होता. पण पाहिलं तर बॉलला जास्त बाउन्स मिळतोय. हलकंसं रोटेट होतोय बॉल आणि त्याचमुळे या सर्व गोष्टींचा उलगडा फलंदाजाला करता आला नाहीये. त्यामुळे जातोय हा डॉट बॉल. धावसंख्या जाते 5 गडी बाद 38 धावा. बॉलर त्या बॉलिंग मार्कवर तेजस पंचांच्या उजवीकडून. यावेळेस बॅकफुटला जाऊन कट केलाय. यावेळेस इनफील्ड क्लिअर होते. बॉल जाईल बॅकफुट पॉईंट झोन मध्ये. क्षेत्ररक्षक अजूनही बॉलपर्यंत पोहोचला नाही आणि त्याच संधीचा फायदा उचलताना दोन धावा तर सहजतेने पूर्ण केलेले आहेत आणि दोन धावांची वाढ होऊन धावसंख्या पोहोचते 5 गडी बाद 40 धावा. आतापर्यंत या तिसऱ्या षटकातले दोन बॉल्स फेकून चाललेले आहेत. अधिकृत माहिती आम्हाला देत आहेत अशोक पाटील आणि आमचे डिजिटल कोरर मिस्टर मोरे. सकाळपासून चांगली कामगिरी यांची देखील राहिली. GTC लाईव्हकडून प्रथमेश देखील तितकंच चांगलं फ्रेमवर्क करत आहेत आणि सर्व कॅमेरामॅनची टीम नेत्रदीपक कामगिरी सकाळपासून करत आहेत. बॉलर तयार. ऑन साइडला हुक केलंय. बॉलला पाठवलंय. लॉंग लेग सी मारे शापार.
आउट ऑफ ऑडियंस स्टैंड बीजेपी सिक्सर। बघा आता पुन्हा एकदा वेळ बदलायला वेळ लागत नाही असंच म्हणावं असं वाटतंय, कारण मध्यांतर थोडंसं बिकट राहिलं होतं दिवा संघासाठी, पण या षटकाराने कदाचित पुन्हा एकदा नवसंजीवनी मिळते का धावसंख्येला हेच पाहायला मिळते, कारण 5 गडी बाद 46 झालेले आहेत आणि अजूनही 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे। धावसंख्या 46 50 4 कमी, चांगली बॅटिंग आता विकीची पाहायला मिळते, 3 बॉल्समध्ये त्याने 8 डबा बनवलेले आहेत। बॉलिंग ट्रॅकवर तेजस तयार पंचांच्या उजवीकडून, गती परिवर्तन केलं, पॅडल स्वीप, क्षेत्ररक्षक आहे, लॉंग लेगला बॉलवर पोहोचेल तोपर्यंत एका धावेवरच समाधान व्यक्त केलं। थ्रो लाजवाब होता, खूप चांगलं क्षेत्ररक्षण आता माणेरे संघाचा सुद्धा पाहायला मिळते। एका धावेच्या वाढीनं धावसंख्या पोहोचते 5 गडी बाद 47 धावा। बघा या षटकाचा आपण आढावा घेतला तर पहिला बॉल जो वाईट, त्यानंतर डॉट बॉल, वाटलं होतं की कुठेतरी कमबॅक करतोय की काय माणेरे संघ, पण त्यानंतर डबल, सिक्सर आणि सिंगल, म्हणजेच धावांना वेग देखील मिळतोय। काही वेळ थांबतायत आणि त्यानंतर मात्र एक्सप्रेस गतीने धावसंख्या पुढे नेत आहेत दिवाचे फलंदाज। धावसंख्या 5 गडी बाद 47 धावा। ऑन साइडला पुल केलंय, एलिव्हेशन मिळत नाहीये, बॉल जाईल मिडविकेटला, क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचते थ्रो करेपर्यंत दुसऱ्या धावेचा कॉल आहे, डेंजर एंडला फलंदाज सूरज, पण पोहोचतायत आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये। थ्रो लाजवाब होता, यष्टीरक्षण देखील तितकंच चांगलं, पण 2 धावा काही रोखू शकत नाहीये, 2 धावांची वाढ। धावसंख्या 5 गडी बाद 49 झाले, 50 धावांसाठी 1 धाव कमी आहे आणि पाहूया पुढच्या बॉलवर 50 ओलांडतोय का दिवा हा संघ। चांगला कमबॅक तेजसचा, काही अंशी फसला होता, एक षटकार आल्यानंतर वाटलं होतं की दडपण वाढेल की काय, पण दडपणाला बाजूला सारत खूप चांगली गोलंदाजी आता तेजसची पाहायला मिळते। विकेट घेण्यामध्ये यशस्वी होईल का, काही अंशी गतीपरिवर्तन केलं आणि गतीपरिवर्तनाचा फायदा नक्कीच होतोय। ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल शेवटचा त्यांनी खूप चांगला नियोजित केला आणि अशा पद्धतीने 4 षटकांचा खेळ संपत धावसंख्या झालेली आहे 5 गडी बाद 49 धावा। चला चला फास्ट बॉलिंग ब्रेक, बॉलिंग करताना तुम्ही ब्रेक घेऊ नका, कारण पुढच्या डावामध्ये माणेरे संघाला फलंदाजी करायची आहे। बघा स्क्रीनवर तुम्हाला GTC जादू पाहायला मिळते, पण जर तुम्ही या मैदानात आला तर तुम्हाला कळते की तुम्ही अंधुक प्रकाशात प्रवेश करत आहात। त्याचवेळी मात्र ऑनस्क्रीन प्रेक्षकांना वाटत असेल की प्रकाश आहे मैदानात, पण प्रकाश तितकासा नाही आहे। बघा माणेरे संघ तुम्हाला दुसऱ्या डावामध्ये फलंदाजी करायची आणि तुम्ही अनुभवी असे खेळाडू तुमच्यामध्ये असताना, जर तुम्हाला तर माहितीच असेल संध्याकाळच्या सत्रामध्ये कशा पद्धतीने तुम्हाला बॅड लाईटचा सामना करताना धावा होणार नाही, पण आमची तरतूद अशी आहे की तुम्ही जितकं सूर्यप्रकाशात खेळण्याचा प्रयत्न कराल तुमचा फायदा होऊ शकतोय। या गोष्टीकडे आम्ही आयोजक म्हणून व्यवस्थित लक्ष देऊन आहोत, एक चांगलं क्रिकेट व्हावं, 2 लाखांचं पहिलं बक्षीस आहे आणि त्यामुळेच मात्र प्रत्येक स्पर्धक या ठिकाणी जिंकण्यासाठीच प्रवेश घेतोय, प्रत्येक स्पर्धकाला तितका वेळ देखील आम्ही देतोय। हवेत आहे बॉल, तितकासा फोर्स नव्हता, पण लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक नाहीये, त्या तो बॉलची खूण केली गेलेली आहे फील्ड पोझिशनमुळे, जे नियम आहेत त्या नियमांचा दाखला देत पंचांनी नो बॉलची खूण केलेली आहे। मनोज गुप्ता सरांनी खूप चांगलं लक्ष दिलं, या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, सर्वांना नियम माहीत असतात पण कधी कधी आपण थोडंसं दुर्लक्ष करतो। पुढचा बॉल फ्री हिट असणार आहे, म्हणजेच इथं या बॉलवर 1.5 धावा, धावसंख्या 2 पोहोचते ती म्हणजे 54 फ्री हिट बॉल। ऑन साईडला खेचायचा प्रयत्न जरूर झाला होता, पण टॉपेज घेत बॉल जातो यष्टीरक्षकाच्या मागे, शॉर्ट फाईन लेग क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, दरम्यान मिळते ही एक धाव फ्रीच्या बॉलवर। धावसंख्या झाले मॅजिकल फिगरमध्ये 55 धावा 5 गडी बाद, अजूनही बॉल शिल्लक आहेत या डावातले 1.5। चांगला पलटवार देखील होतोय दिवा या संघाकडून जो अपेक्षित होता, मी म्हणालो होतो की बॅटिंग युनिट स्ट्रॉंग आहे दिवाचं, पण आता हरीश हर्षल बोईन नवीन बॉलर तुम्हाला 5व्या षटकाची जबाबदारी घेताना पाहायला मिळते, खूप महत्वाचं आहे शेवटच्या षटकाची जबाबदारी घेणं। स्लॉग ओव्हर, फोर्स केलाय बॉलला, खूप चांगला क्वालिटी स्ट्रोक, हवेचं अंतर कापत पोहोचतोय, लॉंग ऑन सीमा रेषा पार, कडक बेधडक बीजेपी षटकार।
अगदी डोळ्यांच्या समोर हा स्ट्रोक खेळलाय, काय फोर्स दिलाय बॉलला आणि हवेचं अंतर कापत हा लॉन्ग ऑन क्लिअर करताना पाहायला मिळालाय। पुन्हा एकदा हा थोडासा नजर चुकवलेला पुल स्ट्रोक आहे, क्षेत्ररक्षक डीप मिड विकेट मध्ये बॉल खाली येतोय, फटका काही अंशी फसला होता आणि त्याच संधीचा फायदा घेत कॅच कंप्लीट, 6 धक्का टीम दिवा। पहिल्या डावातले 3 बॉल शिल्लक आहेत, नवीन बॅटर मैदानाच्या आत धावत पळत यायची विनंती आम्ही करतोय, थँक यू। बघा खूप महत्त्वाचं आहे प्रत्येक सूचनेचं पालन प्रत्येक खेळाडू करत आहेत, याचमुळे क्रिकेट कुठेतरी जोपासलं जाते, प्रेक्षकांकडून पसंत केलं जात आहे, जी खेळाडू भावना खूप महत्त्वाची आहे। नवीन फलंदाज कस्तूर पाटील मैदानाच्या आतमध्ये, स्ट्राईक एंडला पाहायला मिळेल, धावसंख्या 6 गडी बाद 61 झाले, अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे। 3 बॉल्स मध्ये किती होतील प्रेक्षकांच्या मध्ये चर्चा रंगल्या जात आहेत, पाहूया प्रेक्षकांची चर्चा कुठपर्यंत पोहोचते। ऑन साइडला खेचून मारण्याचा प्रयत्न जरूर झाला होता असं जाणवतंय, बॅटचा संपर्क होऊन बॉल यष्टीरक्षकाच्या हातात जातोय आणि पहिल्याच बॉलवर फलंदाज वाद होते 0 धावेवर कस्तूर पाटील। तितकंच दमदार प्रदर्शन करता आलं नाहीये, शून्यावरती परतलेले आहेत आणि आता 7वा धक्का आपण या अगोदर पाहिला, बॉल फेकून झालेत या 5व्या षटकातल्या 4 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे। धावसंख्या दिवासंघाची 7 गडी बाद 61 धावा, विकी नॉन स्ट्राईकला जो आहे तो 14 धावांवर खेळतोय पण त्याला स्ट्राईक मिळत नाहीये, स्ट्राईक परत आहे आकेश पाटील, फोर्स करण्याचा प्रयत्न, 2 फलंदाज एकाच एंडला म्हणजे एकाला परतावा लागेल, आकेशला धावाचीच्या स्वरूपात परतावा लागणार आहे, असेल हा 8वा धक्का, टीम दिवा, नवीन फलंदाज लवकरात लवकर इन करा। पहिल्या 2 षटकांमध्ये दबदबा पाहायला मिळाला दिवा संघाचा, 31 धावा होत्या, 3र्या 4थ्या 5व्या षटकामध्ये पुनरागमन केलेलं आहे माणेरे संघाने, असेल शेवटचा बॉल, धावसंख्या 8 गडी बाद 61 धावा, म्हणजेच फलंदाजांचं खेळपट्टीवर असणं हे कितपत योग्य आहे ते तुम्हाला पाहायला मिळते, कारण सुरुवातीच्या फलंदाजांनी थोडीशी घाई केली। हवेत आहे बॉल, शेवट मात्र दमदार होते, टीम दिवाकडून बॉल जातोय काऊ कोण सीमा पार, मिळतीलचा BJP षटकार। त्यासाठी आता आवश्यक आहेत 68 धावा, 30 बॉल्समध्ये 68 पूर्ण करायचे आहेत टीम माणेरेला, चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे दिवा संघाने आणि 2 बॅटर्स तयार ठेवायचे आहेत, आमचा टर्न संपलेला, धन्यवाद स्वर्गीय शिवाजी दादा शेला स्मृती चषक संधी दिल्याबद्दल, अपेक्षा आहे की समालोचन आवडलं असेल, जाऊया पुढच्या डावाकडे आणि आपण ऐकूया नितीन काळन सर यांचा आवाज, धन्यवाद। स्वर्गीय शिवाजीदादा शेलार स्मृती चषक 2022, आज ज्या 2 आपल्या समालोचक मित्रांनी इथे खूप चांगलं समालोचन केलं त्यांचा सन्मान आपण इथे करणार आहोत आणि मी आयोजकांच्या भूमिकेत असलेले साईदादा शेलार यांना विनंती करतो आपल्या शुभस्ते आपण हे सन्मान करावे आपल्या समालोचक मित्रांचे, ज्यांनी आज या स्पर्धेमध्ये उत्तम समालोचन केलं। सर्वप्रथम आपल्याच आजदेगावचा आवाज नितीन काळन यांना आपण सन्मानित करूया या स्पर्धेमध्ये। साईदादा शेलार यांच्या शुभहस्ते नितीन काळन सर यांचा सन्मान इथे केला जाईल। नितीन काळन यांनी देखील खूप चांगली छाप समालोचन क्षेत्रामध्ये सातत्याने सोडलेली आहे, या परिसरातला एक नामांकित समालोचक नितीन काळन यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर साईदादा शेलार यांच्या उपस्थितीमध्ये इथे केला जातो आहे। धन्यवाद नितीन, आपला अमूल्य वेळ तुम्ही या स्पर्धेसाठी दिलात, पहिल्या दिवसामध्ये खूप चांगलं समालोचन नितीन काळन यांनी केलं, त्यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर इथे केला जातोय या स्पर्धेचे मुख्य आयोजक साईदादा शेलार यांच्या उपस्थितीमध्ये। यानंतर व्हॉइस ऑफ भाईंदर म्हणून ज्यांची ओळख आहे अप्रतिम असे समालोचक मनीष पाटील सर यांचा सन्मान इथे आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जातोय, मी साईदादा शेलार यांना विनंती करेन आपल्या शुभस्ते आपण मनीष पाटील सरांना इथे सन्मानित करावं, स्पर्धेमध्ये देखील त्यांनी 1 दिवस समालोचन इथे केलं, आपल्या वेळातला वेळ काढून ते इथे उपस्थित राहिले, त्याबद्दल
आयोजकांच्या वतीने आपलं मनपूर्वक आभार. अप्रतिम असं समालोचन तुम्ही आज त्यांच्या वतीने ऐकलत या स्वर्गीय शिवाजीदादा शेलार स्मृतीचषक 2022 मध्ये. तर सन्मान होतोय साईदादांच्या शुभ हस्ते मनीष पाटील यांचा. धन्यवाद मनीष पाटील, आपला अमूल्य वेळ तुम्ही दिला. जाऊया क्रिकेटकडे आणि आता सध्या सामना रंगतोय, ऐकूया पुन्हा एकदा समालोचन नितीन काळन सरांचं. इट्स ओवर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स सामना ज्येष्ठ पत्रकार मनोज पांडे साहेब सुद्धा आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचाही सत्कार आमच्या व्यासपीठावरती केला जाईल. ज्येष्ठ पत्रकार मनोज पांडे, महाराष्ट्र टाइम्स सामना. मी विजय शेलार यांना विनंती होतो की आपण त्यांचा सत्कार करायचे. तर या मनीष पांडे साहेब आपला सन्मान इथे केला जाईल आयोजकांच्या वतीने. विजय शेलार यांच्या शुभ असते. तर लक्ष या मॅचमध्ये, विकेटने खूप चांगली बॅटिंग केली, संघ अडचणीत असताना आता 68 धावा चेस करायच्या जयबसोबा मानलेला. सलामी जोडी आपण पाहतोय, आकाश वारेकर येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी, प्रवीण जोशी आणि हरेश भोईरी सलामीची जोडी आहे मानलेल्या टीमची. पहिला चेंडू तुम्ही पाहतायत उंच गेलाय, मात्र टायमिंग झालं नाहीये. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत आकेश, कोणती चूक करत नाही आणि पहिल्या चेंडूची विकेट. सर्व खेळाडू एकत्र येऊ नका विकेट गेल्यानंतर. तर विकेट मिळाले, धन्यवाद मनीष पाटील. खूप चांगली साथ अच्छा दिवसात त्यांची मिळाले. कुणाल दाते सर जी टी सीचे कौतुक करेल, खूप चांगलं क्रिएटिव्ह. त्यानंतर आमच्या चारी पंचांचं कौतुक करेल. मनोज गुप्ता सर एस पी पॅनलचे पंच, रमेश मात्रे, उमेश केणे सर निंबिवली आणि सुभाष पाटील संदप. पहिल्याच चेंडूवरती इथे विकेट मिळाले आणि आता आशिष जोशी आलेत तिसऱ्या क्रमांकावरती 68 चेस करायचे आहेत. इतकं सोपं नाही आहे संध्याकाळच्या सत्रामध्ये. इथे फटका चांगला आहे, कव्हरच्या दिशेने खेळत आहेत. चेंडू जाईल सीमा पार, 4 धावांसाठी येतोय चौकार. वारेकरच्या विरोधात ठोकलेला हा चौकार, चौकाराने खातं उघडलं जाते. ते मानेरे टीमचं 68 रन्सचं टार्गेट आहे. दिवास संघ तुम्ही पाहतायत गोलंदाजी मार्कवर आकाश वारेकर. हा चेंडू वाईडिश लॉंगॉनच्या दिशेने खेळत आहेत. लॉंगॉनवरनं क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत. आकेश चेंडू उचलतील, फेकी करतील, थ्रो फेकी थोडीशी खराब आहे. हेच सांगतात आकाश वारेकर की थ्रो फेकी थोडीशी खराब आहे. दोन्ही धावसंख्या पुढे सांगते. धावपळकर धावा बघू शकाल तुम्ही, 6 धावा धापर कधी लागले आहेत. 68 धावा या मॅचमध्ये चेस करायचे, त्यामुळे एक मोठी इनिंग आता इथे खेळावी लागेल आशिष जोशीला. आणि नोर्स लिगेंडला हरीश भोईर आहेत. संध्याकाळचं सत्र आहे त्यामुळे इतकं सोपं नाही आहे, मात्र प्रयत्न करावे लागतील. चांगला चेंडू, हेच वैशिष्ट्य आकाश वारेकरचं. शहरी क्रिकेटसुद्धा तो भरपूर प्रमाणात खेळला आहे, मात्र आता जॉबला असल्यामुळे प्रत्येक स्पर्धा तो खेळेल असं शक्य नाही आहे त्याच्यासाठी. मात्र जसा वेळ मिळेल आपल्या टीम आणि आपल्या गावासाठी तो सातत्याने खेळत असतो. गेसरची स्पर्धासुद्धा अक्षरशः गाजवली होती गोलंदाजीमध्ये आकाश वारेकरने. त्यानंतर सूरजला बेस्ट बॉलरचा किताब मिळाला होता, सूरज चौथेला आणि तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला होता. आताच काही दिवसांपूर्वी दिवास संघ म्हणजे लयमध्ये दिसतोय. हा चेंडू मिड ऑफच्या वरून खेळत आहेत, लॉंग ऑफच्या दिशेने आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू जाईल सीमा पार, 4 धावांसाठी चौकार. दुहेरी अंकामध्ये आपल्या पाहायला मिळते 10. पहिल्या दिवसापासून आयोजकांकडे खूप सारे पारितोषिक तुम्हाला पाहायला मिळते. सलग 3 षटकार 1000 रुपये, विकेट हॅट्रिक 1000 रुपये, मेडन षटक 1000 रुपये, अर्धशतक ठोकलं तर 2000 रुपये या स्पर्धेचे आयोजक साई श्रद्धा क्रिकेट संघ खंबालपाडा टीमच्या माध्यमातून. आकाश वारेकर गोलंदाजी मार्कवर, फुल टॉस चेंडू होता, कवर्सला फिल्डिंग चांगली आहे. गौरव वारेकर आहेत तिथे, 11 धावा धापलकरती लागलेत.
उद्याचे सामने आपल्या टीव्ही स्क्रीन वर तुम्ही पाहू शकता, गावदी उंबारली विरुद्ध नांदिवली, 8:30 ला तुम्हाला इथे रिपोर्टिंग करायचं आहे. 9:15 पहिला चेंडू पडेल. दुसरी मॅच ईश्वरी 11 खिडकाली विरुद्ध कौसा. तिसरी मॅच जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटे विरुद्ध शिलगाव. चौथी मॅच श्रीशा कुशल स्पोर्ट्स सापाडे विरुद्ध जय हनुमान निर्जे. पाचवी मॅच सोळेगाव विरुद्ध जय जलेश्वर वाडेकर. आणि सहावा सामना जय हनुमान क्रिकेट संघ डायगर विरुद्ध गावदेव गिरजा माता क्रिकेट संघ जुनी डोंबिवली. प्रत्येक टीमने वेळेवर उपस्थित राहायचे. इनिंग ब्रेकमध्ये तुम्ही टॉससाठी उपस्थित राहत नाहीत तर तुम्हाला 3 रनची पॅनल्टी लागेल. नियम कडक आहेत. प्रत्येक टीमला इथे वेळेवर उपस्थित राहायचे. अशोक पाटील, प्रत्येक सामना या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे. 5 षटकांचा सामना खेळला जाईल. दुसरं षटक घेऊन येते गोलंदाज सूरत चौथे येत आहेत. सूरत चौथे भीम खान यांच्या माध्यमातून ही बनवलेली खूप चांगली खेळपट्टी. 40+ संघटनेचे नवनिर्वाचित सचिव म्हणून सुद्धा त्यांची निवड झाली काही दिवसांपूर्वी. पुन्हा 2 धावा मिळतील का? आणि 2 धावा इथे सहज पूर्ण झाल्यात. 2 धावसंख्या पुढे सरकते. धापल का धावा लागतात अशोक पाटीलला मला माहिती असताना. 13 धावा, 68 धावांचं लक्ष्य आहे. मानेरे संघासमोर 13 धावा धापल करती लागल्यात. या खेळपट्टीचं एक कौतुक केलं होतं बऱ्याचशा कॅप्टनने. आणि ते खेळपट्टीचे क्युरेटर तुम्ही पाहिले तर भीम काळन आहेत जे एडुटनेचे आहेत. कट करण्याचा प्रयत्न होता. चांगले गोलंदाजी तुम्हाला पाहिलं. तुम्ही मगाशी उल्लेख केला की सूरत चौथे लयमध्ये दिसतोय. घेसरच्या स्पर्धेत त्याला बेस्ट बॉलरचा किताब मिळाला. आणि ज्यावेळी तुम्हाला एखादा अवॉर्ड भेटतो त्यावेळी तुमचा आत्मविश्वास वाढतो. आणि तो आत्मविश्वास वाढलाय आता इथे सूरत चौथेचा. सातत्याने वडवली 20 संघांबरोबर सुद्धा तुम्ही सूरजला पाहत असता. मात्र आज आपल्या गावासाठी आपल्या टीमसाठी तो खेळतोय दिवस संघासाठी. हा चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. क्षेत्ररक्षक आहे तिथे विकी. तोपर्यंत एक सिंगल पूर्ण होईल. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धापल का धावा लागल्या 14. 68 धावा या मॅचमध्ये चेस करायचे आहेत. आजच्या दिवसातील हा 8वा आणि शेवटचा सामना आहे. स्वर्गीय शिवाजीदादा शेलार स्मृती चषकमध्ये 11 सामने सुद्धा आम्ही एका दिवसात कव्हर केले होते. हाही विक्रम आहे या स्पर्धेचा. व्हाईटचा इशारा येतोय. 1 ने धावसंख्या पुढे सरकते. धापलकर धावा लागतात त्या. 15 धावा पूर्णपणे बीजेपी वातावरण तुम्हाला पाहायला मिळते मैदानाच्या चारही बाजूला. या स्पर्धेचे शिल्पकार कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे माजी नगरसेवक साई शिवाजी शेलार. सातत्याने खूप चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतं. मात्र हरेश भोईरच्या बॅटमध्ये येतोय हा बीजेपी सिक्सर. धाबा धापल कधी लागल्यात. माणेरे संघ आहे त्यामुळे तोही संघ सहजा हार मानणारा संघ नाहीये. बऱ्याचशा स्पर्धा एका सीझनमध्ये भरपूर स्पर्धा ते खेळतात. आणि हरेश भोईर एक चांगला फलंदाज या टीमचा. सूरज गोलंदाजी मार्कवर थोडेसे सफल झाले. 360 मध्ये खेळायचं होतं मात्र क्षेत्ररक्षक झेल खाली येतात. झेल तर विकीने टिपलाय मला वाटतं. मात्र बॅट्समनने रिव्ह घेतलाय. हाईट फॅक्टर आता मात्र चेक केलं जाईल. चेंडूची हाईट काय आहे. तिसरे पंच नक्कीच सुभाष पाटील तिथे सज्ज आहेत. फेर डिलिव्हरी आहे त्यामुळे हरेशला आता मैदान सोडावं लागेल. कारण की विकीने एक सोपा झेल टिपलाय. बैठी स्ट्रोक खेळण्याचा त्यांचा प्रयत्न होता. ऍक्शन रिप्ले तुम्ही आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहू शकता. 21 वरती दुसरा बघा. ऍक्शन रिप्ले बघू शकता. हेच तर वैशिष्ट्य आहे GTC. क्लिअरिटी विथ क्वालिटी. आणि क्लिअरिटीचा बिग बॉस म्हणून GTCला ओळखलं जातं संपूर्ण महाराष्ट्रभर. थोडेसे खाली बसले. नक्कीच फटका बनवायचा होता मात्र तो बनला नाही. आणि झेल तिथे टिपले. आणि आता विशाल येत आहेत. 68 धावा या मॅचमध्ये चेस करायचे आहे. संध्याकाळचं 17 आहे. आणि इतकं सोपं नसतं. वातावरणाची साथ तुम्हाला मिळणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा हवेचाही वेग बऱ्याचशा टीमला मिळतो खेळाडूला मिळतो. मग इथे आता तसं नसणार आहे. तरी पूर्णपणे शांत वातावरण आहे. मग विशाल आलेत. एक चांगला फलंदाज आहे विशाल भोईर सुद्धा.
ज्या प्रकारे सुमित भोईरने पहिल्या इनिंगमध्ये खूप चांगली बॅटिंग केली, बघा इथे डावखुरा त्याचा फलंदाज विशाल कशा पद्धतीने बॅटिंग करतोय, कारण 21 धावा झाल्यात, दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आहे आपल्या टी व्ही स्क्रीनवर, हे सर्व प्रेक्षक तुम्हाला पाहायला मिळत आहेत, ज्येष्ठ नागरिक सुद्धा उपस्थित आहेत त्यांचे, चला फास्ट घ्या वारंवार आम्ही सूचना करतोय, 9 मिनिटं झाली आहेत, सूरज फुलटॉस चेंडू होता मिडविकेटला क्षेत्ररक्षक, मी मगाशी उल्लेख केला संध्याकाळच्या सत्रात इतकं सोपं नाहीये धावा चेस करणं, आणि इथे फलंदाज विशालची खेळी समाप्त होईल, 21 वरती अजून एक धक्का लागतोय टीम मानेरीला, 18 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे आणि धावा बरवायचे 47, फास्ट खेळा थोडस दिवा संघ, कोणत्याही प्रकारचा ड्रिंक्स ब्रेक नाहीये, विकेट गेल्यानंतर एकत्र बघा संकेतला माहिती आहे, संकेत भगत सुद्धा एक चांगले खेळाडू तर आहेत, अंडरम ओरम दोन्ही फॉर्मॅटने खेळतात, चांगले पंच सुद्धा आहेत, तुम्ही संकेत बघा वारंवार सूचना करतात आपल्या खेळाडूंना की तुम्ही फास्ट खेळा, कोणत्याही टीमचं नुकसान होऊ नये हे संकेतला माहिती आहे, 18 चेंडू 47 रन या मॅचमध्ये बनवायचे आहेत, ऋषभी हवेचा वेग असतो, दुपारचं सत्र असलं असतं तर नक्कीच विशालचा हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला असता, 18 चेंडू 47 नक्कीच 10 मिनिटं झालेले दोन षटकांसाठी, 18 चेंडू मध्ये आता 47 करायचे, ऋषी भोईर आता मैदानात आलेत, आशिष जोशी अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत, स्वर्गीय शिवाजी दादा शेलार स्मृती चषक नेहमीच या स्पर्धेला खऱ्या अर्थाने प्रेक्षकांचा भरपूर सपोर्ट असतो, ते आमच्या लाडक्या प्रेक्षकांचंही हार्दिक स्वागत, कारण प्रेक्षक नसतील ना तर स्पर्धा अधुरी आहे, त्यामुळे लाडक्या आमच्या प्रेक्षकांचं ज्यांनी नेहमीच स्वर्गीय शिवाजी दादा शेलार स्मृती चषकला प्रेम दिले असंच प्रेम या स्पर्धेमध्ये 6 दिवस तुम्ही द्या, दरवर्षी साई शेलार तुमच्यासाठी स्पर्धा घेऊन येतील, ज्यांच्या माध्यमातून ही खेळपट्टी बनवण्यात आली ते भीमचंद्र कान सुद्धा आमच्या पॅसमध्ये उपस्थित, हेडुटेचे 40+ संघटनेचे सचिव म्हणून सुद्धा त्यांची निवड झाली, नवनिर्वाचित सचिव, व्हाईटचा इशारा आलाय, 18 चेंडू आणि आता 46 धावा या मॅचमध्ये करायचे आहेत, मॅच होऊ शकते अजूनही, कारण दोन चांगले फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, ऋषी चांगला फलंदाज आहे, हरेशने एक षटकार मारला होता मात्र तो फारसा खेळपट्टीवर थांबू शकला नाही, स्ट्राइक एंडला आशिष जोशी आहेत, नो स्ट्राइक एंडला ऋषी भोईर आहेत, एक ऋषी भोईर तुम्ही वाकलन संघामध्ये पाहू शकाल, तोही संघ या स्पर्धेत खेळणार आहे, हा चेंडू मिडविकेटला क्षेत्ररक्षक होते, चेंडूची वाट पाहिली आणि चेंडू जाईल सीमा पार, बीजेपी चौकार, बेचाळीस धावा 17 चेंडू 42 धावा अजूनही या मॅचमध्ये बनवायचे आहेत, मॅच संपली नाही आहे अजूनही, क्रिकेट आहे जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत कोणतंही भाकीत करणं चुकीचं आहे, आकाशचा चेंडू फुलटॉस होता, मिड ऑफच्या वरून खेळत आहेत लॉंग ऑफच्या दिशेने आणि चेंडू जाईल सीमा पार, हा येतोय आशिष जोशीच्या बॅटमधून बॅक टू बॅक दुसरा बीजेपी चौकार, संपली नाहीये संध्याकाळचं जरी सत्र असेल मात्र आशिष जोशी एक मुरलेला खेळाडू आहे, बल्लेनची स्पर्धा आजही आम्हाला आठवते, मॅन ऑफ द सिरीजची बाईक आपल्या घरी घेऊन गेला होता आणि अफलातून बॅटिंग त्याने त्या स्पर्धेत केली होती, 9 सेकंडला ऋषी भोईर सारखा एक अजून एक आक्रमक फलंदाज आहे, येणाऱ्या फलंदाजामध्ये अजूनही चांगले फलंदाज येणं बाकी आहे, तेजस सुद्धा चांगली बॅटिंग आहे, फास्ट खेळा फास्ट, वारंवार आम्ही सूचना करतोय यष्टीरक्षक वेळेच्या बाबतीत थोडंसं कॉपरेट करा, शेवटची मॅच आज 8 सामने आपण कव्हर केले त्या स्पर्धेमध्ये, 8वा सामना सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये, ऑप्शनच्या बाहेर जाणारा चेंडू पंच वाईट चिकून करतायत, अजून एक धाव मिळते मानेरे टीमला, आता चेंडू शिल्लक आहेत 16 धावा करायचे आहेत 37, मानेरे संघ आम्ही पाहिलंय मागच्या वर्षी जुनी डोंबेलची स्पर्धा पाहिली, संध्याकाळचं सत्र होतं, शेवटची मॅच होती मानेरे विरुद्ध, चेंज द गेम वडवली बी, मग वडवली बी संघाला त्यांनी पराभूत केलं होतं, त्यामुळे मानेरे संघ सुद्धा सहज हार मानणार नाही आहे, ताकद आहे या संघाकडे, आकाश वारेकर सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे, हा चेंडू कार्पेटच्या साह्याने खेळतोय,
आणि इथे दोन धावा वेगाने पूर्ण केल्यात, म्हणजे एका धावेचं रूपांतर दोन धावांमध्ये केलंय. आता 15 चेंडू 35 या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत. 15 चेंडूमध्ये 33 झालेत आणि 15 चेंडूमध्ये अजूनही 35 करायचे आहेत. काही घडू शकते या मॅचमध्ये. अशी स्ट्राईक एंडला आहेत. 9:40 या स्पर्धेचा पहिला चेंडू पडला होता आणि आता आपण बरोबर पाहिलं तर 5:49 झालीत. आकाश हा चेंडू वाईडिश लॉंगॉनच्या दिशेने खेळत आहेत. एक धाव तर वेगाने पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दबाव आहे दिवा संघावरती. प्रेशर आहे या मॅचचा. दोन धावा अजून ऍड होतील. आता धावा 35 झाल्यात. चेंडू शिल्लक आहे 14. धावा करायचे 33. काही घडू शकतं. एखादा षटकार, एखादा मोठा हिट आला या मॅचमध्ये तर कलाटणी मिळेल. आणि ज्या पद्धतीने आशिष बॅटिंग करतोय, आशिष जोशीने 12 चेंडूचा खेळ केला तर वैयक्तिक 26 धावांवरती खेळतोय. म्हणजे चांगली बॅटिंग तो करतोय मैदानाच्या आतमध्ये. आकाश आता मात्र डॉट चेंडूची समाप्ती होते. आकाश वारेकर कमबॅक करण्याचा प्रयत्न करतो. इथून आकाश वारे आपल्या टीव्ही स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता. हा खेळाडू कक्ष माननीय टीमचा हरीश भोईर थोडेसे नाराज आहेत. प्रवीण जोशी आहेत. 13 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 33 रनची अजूनही गरज आहे. लहू मात्रे आहेत. तेजसला तुम्ही पाहताय. थोडंसं टेन्शन जरूर आहे खेळाडू कक्षामध्ये. म्हणजे त्यांना माहिती आहे मॅच अजूनही संपली नाही आहे. 13 चेंडू 33 धावा या मॅचमध्ये बनवायचे आहेत. गावदिवे हर्ष 11 धैसरने 2 सामने जिंकलेत. एक सामना जरूर बॅलन्स राहिला आहे. आणि इथे आकाश वारेकरने अजून एक डॉट चेंडू फेकत असताना तिसरं षटक कम्प्लीट केल्याने आता 12 चेंडूमध्ये 33 करायचे. मॅच लगेच सुरू करायचे. थोडीशी घाई करा. तुम्ही दादांचे खूप जवळचं व्यक्तिमत्व वाडेकरचे गुरुनाथ कापसे साहेबांना विनंती होती की आपल्या शुभ असते ज्यांच्या माध्यमातून ही खेळपट्टी बनवून आली. आणि 40+ संघटनेचे नवनिर्वाचित सचिव सुद्धा आहेत. एडुटनेगावचे भीम काळन यांचा इथे सत्कार केला जाईल. तर भीम काळेंना विनंती होतो की आपण या, आपला सन्मान स्वीकारायचा आहे. गुरुनाथजी कापसे साहेबांच्या शुभ असते हा सत्कार केला जाईल. 12 चेंडू 33 रन या मॅचमध्ये बनवायचे आहेत अजूनही. फास्ट थोडंसं फास्ट क्रिकेट खेळा आता. 5:50 झालेत. 9 वाजतो. षटक संपल्यानंतर टाइम जातो. तुम्ही जलपान करता थोडासा टाइम जातो. इथे चेंडू उंच गेलाय. आकाश वारेकरच आता चेंडू मागे धावतायत. विकी येत आहेत. तोपर्यंत 2 धावा तर ऋषीला मिळालेत. 2 धावसंख्या पुढे सरकते. आपल का धावा लागतात त्या 37. 11 चेंडू आणि आता 31 धावा या मॅच मध्ये बनवायचे आहेत. 11 चेंडू 31. आमच्या कॉमेंट्री बॉक्स समोर जे उभे आहेत त्यांना विनंती, थोडंसं आपण साईडला वा जेणेकरून लॉंग ऑफ आपण पाहिलं तर फाईन लेगला चेंडू ज्यावेळी जाईल आम्हालाही दिसणं गरजेचं आहे. 11 चेंडू 31 धावा या मॅचमध्ये बनवायचे आहेत. अच्छा दिवसातील शेवटची मॅच. दोन्ही संघांनी 1-1 सामना जिंकला होता. दहिसरने 2 सामने जिंकलेत. नारिवली आणि मोटाकोची मॅच बॅलन्स राहिली आहे. चेंडू हवेत आहे आणि सुरेख झेल टिपला तिथे बघा दीपक उर्फ काकाने. आणि खेळ संपला इथे अखेर ऋषी भोईरचा. सर्व खेळाडू एकत्र येऊ नका. फिल्डिंग लगेच तीन झेल इथे पकडलाय. दीपकने सांगितलं मागच्या वर्षी मी 12वा खेळाडू होतो. पुन्हा संघामध्ये मी कमबॅक केला. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मला मिळाला. हे तुमच्याकडे पाहिजे. आत्मविश्वास तुमच्याकडे पाहिजे. 12वा खेळाडू तुम्ही जर बसले म्हणजे तुमचा क्रिकेट संपला नाही. तुम्ही चांगला खेळ करा, प्रयत्न करा, कॅप्टनला तुमचा गेम दाखवा. कॅप्टन तुम्हाला पुन्हा संधी देईल. आणि संधी दिल्यानंतर त्या संधीचं सोनं करा. आणि ते संधीचं सोनं केलंय दीपक उर्फ काकाने. 10 चेंडू 31 रनची गरज या मॅचमध्ये. थोडासा अडचणीत आता सापडलाय तो जय मसोबा मानेरे संघ. पहिल्या मॅचमध्ये देसाई संघाला त्याने या स्पर्धेतनं बाहेर केला. दिवा संघाने वसार संघाला या स्पर्धेतनं बाहेर केलंय. त्यामुळे दोन्ही संघांची कामगिरी उल्लेखनीय राहिली आहे. 1-1 सामना जिंकत. 10 चेंडू 31. मनोज गुप्ता सर मेन पंचांच्या भूमिकेत आहेत. स्क्वेअर लेगचे पंच रमेश मात्रे उर्फ मेक्या आणि आमचे तिसरे पंच सुभाष पाटील SP. हा चेंडू बॅकवर्ड पॉईंटच्या वरून खेळत आहेत. फटका खूप चांगला आहे आणि चेंडू जाईल सीमा पार. 4 धावांसाठी येतोय लहू मात्रेच्या बॅट मध्ये हा उपयुक्त चौकार.
की लढत रहा, खूप चांगलं सॉन्ग तुम्ही ऐकलं. रिझल्ट काही लागो, हार जीत हा क्रिकेटचा एक भाग असतो, मात्र लढत रहा. आणि तो प्रयत्न आता लहू मात्रे मैदानाच्या आतमध्ये करतायत, की त्यांना माहिती आहे इथून मॅचचा रिझल्ट काही लागो पण मी चांगली बॅटिंग करेल, मी चांगला प्रयत्न करेल. आणि तो प्रयत्न लहू मात्रे आता करतायत मैदानाच्या आतमध्ये. 9 चेंडू 27 हा चेंडू अखूट टप्प्याचा होता, मात्र व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. इथे सिंगल मिळाले आशिषकडे, स्ट्राईक असेल. 8 चेंडू आणि आता 26 धावा या मॅचमध्ये बनवायचे आहेत. विकीने जी बॅटिंग केली शेवटच्या क्षणाला ती खूप उपयुक्त पडू शकते या मॅचमध्ये दिवा टीमला. 7 चेंडूमध्ये 20 धावांचं योगदान दिलं, त्यात दोन षटकार तुम्हाला पाहायला मिळाले. आणि आता 8 चेंडूमध्ये 26 करायचे आहेत. आपल्या टी व्ही स्क्रीनवर जर तुम्ही पाहिलं तर असं वाटतं अजूनही ऊन आहे मैदानाच्या आतमध्ये. डॉट बॉल, 7 चेंडू आणि 26 धावा आता या मॅचमध्ये करायचे आहेत. गौरव वारेकरसुद्धा चांगली गोलंदाजी करतोय, कारण त्याला माहिती मॅच खूप महत्त्वाची आहे. इथून जिंकलो तर 2 सामने जिंकू, ड्रॉच्या रेसमध्ये आपण राहू. कारण ज्यावेळी 12 बंद 6 संघ येतात, 6 मधनं 3 येतील, तर कदाचित तुम्हाला ड्रॉमध्ये बाय मिळाली तर क्वार्टर फायनल खेळायला मिळेल. गौरव वारेकर इथे फटका तर चांगला, आशिष जोशीच्या बॅट मधून येतोय हा षटकार. सुरू करा डीजे मास्टर, थोडस आता तुम्हालाही आम्ही थांबवतोय. 6 चेंडू 20 धावांची गरज आहे. 6 चेंडू 20 आशिष जबरदस्त झुंज देतोय. 16 चेंडूचा खेळ केलाय तो, 32 धावांवरती खेळतोय. एकतर्फी झुंज मैदानाच्या आतमध्ये देतोय. आणि आता बघायचं शेवटचं षटक कोणाकडे दिलं जाईल. फक्त तुम्हाला फास्ट खेळायचंय, फास्ट क्रिकेट. फिल्डिंग लावा दिवा संघ, टीम मीटिंग नकोय आपल्याला आता इथे. टॉस झाला तेव्हाच तुम्हाला सांगितलं होतं ड्रिंक्स ब्रेक होणार नाही, टीम मीटिंग होणार नाहीये, मग तुम्ही टीम मीटिंग घेऊ शकत नाहीये. कारण 6 चेंडू तुम्हाला लोक 6 चेंडू 20 या मॅचमध्ये आता बनवायचे आहेत. मी मगाशी उल्लेख केला मॅचचा रिझल्ट काय येईल हे लहू मात्रेलाही माहीत नाही, मात्र प्रयत्न करावे लागतील माननीय टीमला. आणि तो प्रयत्न आशिष आणि लहू करतायत. लहू मात्रे सुद्धा एक चांगला फलंदाज आहे. बऱ्याच वेळा संघ अडचणी असताना तेजस भोईरनेही चांगली बॅटिंग केली आहे मानेरेसाठी, मात्र कदाचित सराव नसेल. प्रत्येक खेळाडूकडे आता सराव नाही आहे, जॉब सुद्धा खूप महत्वाचे आहेत. चला फास्ट अनिकेत येत आहेत. अनिकेत पाटील 7 चेंडूमध्ये आता 20 धावांचं संरक्षण करायचं अनिकेतला. लॉंग ऑन आहे, मिड विकेट आहे, डीप स्क्वेअर लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग. इथे झेलची शक्यता नाकारता येणार नाहीये. आणि आता पुन्हा स्ट्राईक, मात्र नवीन नियमानुसार नवीन फलंदाजाकडे स्ट्राईक असेल, त्यामुळे आशिष नो स्ट्राईक इनला असेल. 5 चेंडू 20 धावा. हर्षल भोईर येत आहेत. चला हर्षल थोडस फास्ट. 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 20 करायचे आहेत. आयसीसीच्या नवीन नियमानुसार आपण पाहिलं तर नवीन फलंदाज स्ट्राईक इनला येईल. त्यामुळे आशिष जोशी नोट सेकंडला आहे, ज्याच्या बॅटमध्ये एक षटकार तुम्ही पाहिला. 7 चेंडूमध्ये 26 धावांची गरज असताना आता 5 चेंडूमध्ये 20 करायचे आहेत. संध्याकाळचं सत्र ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये असेही फलंदाज आहेत जे अंधारातसुद्धा अशोक षटकार मारतात, हे ग्रामीणची ताकद आहे. हा चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळत आहेत, आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू सीमा पार जाईल, हा येतोय बीजेपी चौकार. 4 चेंडू आणि आता 16 धावांची गरज. चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळतोय हर्षलच्या बॅट मधून. 4 चेंडू आणि आता 16 धावांची गरज आहे. पूर्णपणे अंधार झालाय तरी काही प्रेक्षक गॉगलचा वापर करतायत, ब्लॅक शर्ट. आम्हाला इथे चेंडू दिसत नाही, इथे हवेत आहे चेंडू मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहेत सूरज चौथे, कोणती चूक करत नाहीये. 1 चौकार आला हर्षलच्या बॅट मध्ये, मात्र तोही तंबूच्या आशयाला परतो. आता 3 चेंडू 16 धावांची गरज. आणि स्वर्गीय शिवाई दादा शेला स्मृती चषक मध्ये 12 संघ खेळलेत, मात्र 12 संघांमधनं जितूस सर्वात जास्त सपोर्ट कुठल्या टीमला असेल तर तो दिवा संघाला आहे. कारण त्यांचे प्रेक्षक भरपूर आलेत आणि ज्यावेळी ज्या टीमला जास्त सपोर्ट असो ना त्या टीमचा खेळही खूप चांगला होतो. 3 चेंडू 16 धावांची गरज.
दहिसर संघाने दोन सामने जिंकले, इथून जो संघ दोन सामने जिंकला आणि नारिवली आणि मोटागाव ची एक मॅच राहिली त्या संघाने शेवटच्या दिवशी उपस्थित राहायचे अशी सूचना आयोजकांनी आमच्यापर्यंत दिली आहे, हे लक्षात असू द्या. टायमिंग तुम्हाला सांगितलं जाईल जितू शेलार यांच्या माध्यमातून. आता दोन चेंडूमध्ये 15 करायचे आहेत. अनिकेत पाटील जबरदस्त गोलंदाजी करत आहेत आणि ज्या बी दिवा गावामध्ये दिवा प्रीमियर लीग होते ना मित्रांनो, अनिकेत पाटील यांच्या खांद्यावरती खूप मोठी जिम्मेदारी असते. वन मॅन शो त्या स्पर्धेचं आयोजन ते करतात, सपोर्ट त्यांना भरपूर असतो मात्र जिम्मेदारी त्यांच्या खांद्यावर असते. चला अनिकेत दोन बॉलमध्ये आता 15 करायचे आहेत. फिल्डिंग चेंज चेक करतायत ते, कारण नो बॉल सुद्धा येतात बऱ्याच वेळा फिल्डिंग चुकीची असल्यानंतर. मॅच संपल्यानंतर तुम्हाला सेकंड करायचं आहे हे लक्षात असू द्या. पंचांचा वाईटचा इशारा येतो. दोन चेंडू आणि 14 धावा या मॅचमध्ये करायच्या. दोन लीगल डिलिव्हरी, दिवा संघ इथे दोन सामने जिंकेल. दिवा संघ इथे दोन सामने जिंकतोय तर त्यांना शेवटच्या दिवशी या स्पर्धेत टाइम दिला जाईल की तुम्हाला कधी यायचंय. हा चेंडू तुम्ही पाहतायत मिडविकेटच्या दिशेने खेळताय. सूरज चौथे बघा त्यांची नजर किती तेज आहे. जरी अंधार होत असला तरी एक चेंडू आता शिल्लक आहे. एक लीगल डिलिव्हरी, 13 धावांची गरज आहे. धरण्याच्या स्पर्धेत एक चेंडू 9 धावांची गरज होती असंच वाटलं, मॅच संपली मात्र या गोलंदाजाने एक चेंडूत 9 धावा दिल्या होत्या. इथे पंचांचा बाईटचा इशारा येतोय. आता एक चेंडू मध्ये 12 करायचे आहेत. फिरकी गोलंदाज आहेत अनिकेत. आज नक्कीच या टीमने रोशन भगतला मिस केला असेल, तो आज संघामध्ये नाहीये. सराव नसेल तुमच्याकडे, सराव पाहिजे क्रिकेट खेळाडूने. इथे अखेर मॅच जिंकली आहे दिवा या संघाने. दोन सामने जिंकलेत हर्ष इलेव्हन दहिसरने, दोन जिंकलेत. एक मॅच बॅलन्स राहिली आहे मोठा गावने नारिवली. ती मॅच शेवटच्या दिवशी होईल. स्टंपला कोणी हात लावू नका. सेकंड तुम्हाला करायचे दिवा आणि मानेरे आणि त्यानंतरच मैदान सोडायचे. मगाशीच उल्लेख केला दिवा संघाला सपोर्ट भरपूर आहे त्यांच्या ग्रामस्थ प्रेक्षकांचा आणि त्यामुळे त्यांनी खेळ सुद्धा खूप चांगला केला या स्पर्धेमध्ये. सूरजने सुद्धा चांगली गोलंदाजी केली. आपल्या टीव्ही स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता दिवा संघाने प्रथम बॅटिंग केली, 5 षटका 67 धावा. ऋषी भोईरने जरूर 5